हाय तुमचे मूल आवश्यकतेपेक्षा अधिक रागीट आणि उद्धट आहे असे जर तुम्हाला जाणवत असेल आणि काय करायचं कळत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा मुलांना रागवण्यापेक्षा त्यांना कशा पद्धतीने हाताळावे याबाबत सोप्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मला मी तुम्हाला एक माझ्या चॅनलबद्दल सांगणार आहे की मी माले, दर मंगळवारी दुपारी दोन वाजता व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ज्याने ज्यानी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद आणि जे चॅनलला सबस्क्राईब नाही केले असे जवळजवळ नाईंटी नाईन पर्सेंट लोकं आहेत तर त्यांना मी विनंती करते की त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ नवीन नवीन माहिती घेऊन मी तुमच्यासमोर येत आहे त्यासाठी मला तुमचा स मला तुमच्या सहकार्याची गरज आहे तर तुम्ही नक्की मला सहकार्य करा आणि असेच नवीन नवीन माहितीसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करत चला तर मग वळूया आपण आपल्या आता व्हिडिओकडे आपले मूल अधिक रागीट उद्धट होत असेल तर काय करावे यासाठी आपले मूल कसे आहे हे प्रत्येक आईवडिलांना माहीत असते मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार देणे हे आईवडिलांचे परम कर्तव्य मानले जाते मूल जेव्हा लहान असते तेव्हा त्याला शिकवणे आणि संस्कार देणे अधिक सोपे असते जेव्हा मूल मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांचे स्वतंत्र विचार वागणूक व्यवहार यामध्ये फरक जाणवू लागतो काही मुलांना मोठ्या माणसासाठी अनादर सतत राग करणे जबाबदारीनं न वागणे अशा गोष्टी प्रकर्षाने दिसून येतात तुमच्या मुलामध्येही तुम्हाला असा फरक दिसून येत असेल तर पालक म्हणून तुम्ही नक्की तुमच्या मुलांशी कसे वागायला हवे आणि कशा पद्धतीने मुलांचा हा रागीटपणा आणि उद्धटपणा कमी करता येईल याबाबत काही सोप्या टिप्स दिल्या आहेत ज्या तुम्ही फॉलो करू शकता पहिला पॉईंट असा आहे की रागवू नका तुम्ही तुमच्या मुलांच्या वागण्यामध्ये बदल करू इच्छित असाल तर त्यांच्या रागीटपणा आणि उद्धटपणा कमी करण्यासाठी अत्यंत धीराने काम करा तुम्ही त्यांना ओरडलात अथवा रागवलात तर त्याच्या वागण्यात अधिक उद्धटपणा दिसून येईल मुलांना अशा वेळी काही वेळासाठी एकटं सोडा जेव्हा मुलांचा राग शांत होईल तेव्हा त्यांना जवळ घेऊन त्यांनी कशी चूक केली आहे आणि यामुळे समोरच्या व्यक्तींचं किती नुकसान झालं आहे याची जाणीव करून द्या मुलांचा राग शांत झाल्यावर त्यांना गोष्टी लक्षात येतात शिक्षेपेक्षा समजावण्यावर भर द्या म्हणजे मुलांना शिक्षा करण्यापेक्षा त्यांना समजावून सांगितल्यास गोष्टी लवकर पडतात मुलांच्या चुकीच्या वागणुकीनंतर तुम्ही जर रागाने त्यांना शिक्षा केली तर ते अधिक उद्धट आणि रागीट होतात आणि मनात तुमच्याविषयी राग धरून बसतात यामुळे तुमचे त्यांच्याशी नाते बिघडू शकते त्यामुळे त्यांचा राग कमी झाल्यानंतर त्यांना समजावून सांगा आणि त्यांच्याशी आपुलकीने आणि प्रेमाने वागा असे का वागतात हे जाणून घ्या मुलं अशी चुकीची अथवा रागीट आणि उद्दटपणे का वागतात याम यामागील कारण काय या आहे आधी पालक म्हणून आपण जाणून घ्यायला हवे तुमचे मूल एखाद्या गोष्टीमुळे नाराज अथवा त्रासलेले असू शकते मुलांच्या मनात नक्की काय चालू आहे याचा अंदाज तुम्ही लावल्यास तुम्हाला त्यांच्यात बदल करणे सहज आणि सोपे जाईल त्यांच्या त्रासाचे कारण शोधून त्यावर उपाय केल्यास मुलांचा राग आणि उद्धटपणा कमी होऊ शकतो आपलं मूल कोणाशी मैत्री करतंय याकडे लक्ष द्या म्हणजे घरामध्ये एवढं चांगलं वातावरण असतानाही आपलं मूल असं रागीट आणि का होत आहे हे जर पालकांना समजत नसेल तर सर्वात पहिले आपले मूल कोणाच्या संगतीत आहे आणि त्यांचा मित्रमैत्रीण परिवार कोण आहे ते तपासा तसंच टी व्ही आणि मोबाईलवर नक्की आपले मूल काय पाहत आहे याकडेही लक्ष द्या यावरून तुम्ही त्यांच्याशी कसे वागायचे हे ठरवू शकता वेळीच लक्ष दिल्यास तुम्ही आपल्या मुलांना सुधारू शकता हे सगळं करत असताना अनुशासन पण गरजेचे आहे म्हणजे चांगल्या आयुष्यासाठी नियम पाळणे आणि अनुशासन असणे अत्यंत गरजेचे आहे प्रत्येक आईवडिलांना आपले मूल शिस्तबद्ध असावे असेच वाटते आणि त्यासाठी योग्य नियम आणि गोष्टीचे पालन करणेही गरजेचे आहे त्यामुळे चांगल्या शब्दात आणि प्रेमाने मुलांना याचे महत्त्व पटवून द्यावे यामुळे त्या त्यांचा राग आणि उद्धटपणा नक्कीच कमी होईल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट हा आहे की आपण मुलांना प्रेमानं घ्यायचं आहे आपण जेवढं चिडचिड केलं जेवढं रागा रागवलो त्यांच्यावर तेवढे ते उद्धट आणि रागीट होत जातील म्हणून प्रत्येक गोष्ट आपण त्यांना प्रेमानं जवळ घेऊन समजावून सांगायचं आहे मुलं आपण जर प्रेमानं जवळ घेऊन समजावून सांगितलं तर ते नक्की ऐकतात बघा तुम्ही करून तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि दर मंगळवारी मी व्हिडिओ अपलोड करणार आहे बघायला विसरू नका धन्य